आज चापोली व परिसरातील विविध रस्त्याचा आढावा घेण्यात आला. यात अजनसोंडा ते चापोली रस्त्याचे खड्डे बुजवण्यात आले आहेत, परंतु उमरगा ते शिरूर तासबंद हा रस्ता अजून खड्ड्यात आहे. तसेच चापोली येथून सुरू होणाऱ्या चापोली ते नायगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या ठिकाणी दगड फोडून ठेवण्यात आले आहेत, परंतु खड्डे मात्र बुजवले गेले नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक यांच्यासह विद्यार्थी शिक्षक यांना मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पण तसेच नायगाव ते झरीत पर्यंतच्या रस्त्यातील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. चाकूर तालुक्यातील बरेच खड्डे अशा प्रकारे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच चापोली ते तेलगाव मार्गे अहमदपूरकडे जाणाऱ्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. तर आमचा नायगावचा पूल झरीपासून चापोलीपर्यंत तर पाहिजे तर हा सर्वात मोठा पूल हा आमचा नायगावचा पूल आहे. आणि याच रोडनी झरीपासून शाळेचे विद्यार्थी असतील, शाळेच्या स्कूल बस असतील, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, तसंच आमची बाजारपेठ जी आहे ती चाकूर चापोली ही आमची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे या रोडलाच आमची जास्त रहदारी आहे. आणि आपण पाहिलं असेल, आता तुम्ही नुकतंच पाहिले की आमचं पूल मागच्या पावसाळ्यामध्ये वाहून गेला होता पूर्ण. त्याच्यानंतर काही ग्रामस्थांनी आम्ही मिळून दगड अक्षरशः दगडं रचून त्याच्यावरती मुरुम टाकून आम्ही ते काम भागवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही BNC ला असेल किंवा बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहे. आणि खास सांगायचं असेल माहितीस्तव तर आढावा बैठकीमध्ये पंचायत समितीला आम्ही आमदार साहेबांच्या समोर सुद्धा हा मुद्दा ठेवला होता की आमचा सध्या जो ज्वलंत हा जो अडचणीचा विषय आहे की ह्या पुलामुळे बऱ्याचशा लोकांना त्रास होतो आहे. येता जाता तुम्ही पाहिलं असेल की कुठलीही गाडी इथं व्यवस्थित जाऊ शकत नाही सगळ्याला. आणि पावसाळ्यामध्ये तर इथून ये जा करायला फारच अडचण आहे. आणि आमच्या गावातील म्हणा किंवा परिसरातील सर्वच प्रवाशांच्या या रोडमुळं जीवाला धोका आहे. तर आमची एवढीच विनंती असणार आहे की लवकरात लवकर याकडे प्रशासनाने बांधकाम विभाग असेल किंवा BNC असेल यांनी याकडे लक्ष घालून आम्हाला हा पूल दुरुस्त करून द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ग्रामस्थांच्या वतीने तसंच युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू. एवढंच मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एक लोकशाहीच्या मार्गाने आम्ही प्रयत्न केलेत, पण आता हा आमचा एक आंदोलनाचा इशारा आपण समजून घ्यावा. धन्यवाद. लोकांना काय त्रास होतो आहे? चापोलीपासून झरीपर्यंत वाटत खूप मोठे खड्डे पडलेले आहेत. आणि झरीपासून चापोलीपर्यंत शिक्षणाचे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तरी ही खड्डे शासनानं लवकरात लवकर बरं ह्या पुलावरून एक एसटी पलटी झालेली आहे. इकडं पूल खचलेला आहे, ह्या पुलाची तात्काळ दुरुस्ती व्हावं ना नवीन पूल बांधण्यात यावं. पुलाची जर दुरुस्ती होत नसेल ना नवीन पूल बांधणं होत नसेल तर मनसेतर्फे खळखट्याक BNC चं ऑफिस फोडलं जाईल एवढी मी ग्वाही देतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाकूर शेतकरी सेनेतर्फे जाता येता खूप त्रास होत आहे आणि जायला जमत नाही. इथून शाळेला उशीर होत आहे शाळेला रस्त्यामुळं. पावसाळा तर आपल्याकडून पुलाची लवकरात लवकर दुरुस्त.